यानंतर आता आपण बघूया राज्यातल्या टॉप 18 न्यूज। हिंगोलीच्या वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यातल्या 18 गावांना आज पहाटे भूकंपाचे हादरे जाणवलेत। पहाटे 4:30 दरम्यान भूकंपाचे हे हादरे बसल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे। 3.6 रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद झालेली आहे। भूकंपाच्या धक्क्यांमध्ये कोणतीही हानी झालेली नाही। येवल्यामध्ये भाजीपाल्यासह कलिंगडाच्या दरांमध्ये सुद्धा आता मोठी घसरण झालेली आहे। कलिंगडाला कवडी बोल दर मिळत असल्यानं वाहतुकीचा खर्च देखील निघत नाहीये आणि त्यामुळे आता कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांवर कलिंगड अक्षरशः फेकून देण्याची वेळ आलेली आहे। उस्मानाबादमधल्या कळंब बाजार समिती सचिवांना गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उस्मानाबाद कळंब बाजार समिती सचिवांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांनी दत्तात्रय वाघ यांना गोळ्या घालून ठार करण्याची धमकी दिली आहे। व्यापाऱ्यांनी या धमकीच्या निषेधार्थ बंद पुकारलाय। विदर्भाला हुडहुडी भरली असून गोंदियात गेल्या 9 वर्षातल्या सगळ्यात निचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। गोंदियात शनिवारी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मुंबईकरांना पुन्हा एकदा हुडहुडी भरणार आहे, कारण मुंबईतलं तापमान पुढचे 2 दिवस सरासरी 16 ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय। मुंबईमध्ये आज विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरच्या ठाणे ते वाशी आणि नेरूळ आणि हार्बरवरच्या CSMT ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे या ब्लॉक कालावधीत या मार्गांवरच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। दहिसर ते DN नगर मेट्रो 2A आणि दहिसर ते अंधेरी मेट्रो 7 या मार्गिकांवरच्या दहिसर ते डहाणूकरवाडी आणि आरे दरम्यानची मेट्रो सेवा आज बंद राहणार आहे। काही तांत्रिक कामं हाती घेण्यात येणार असल्यामुळे या काळात दोन्ही मार्गिकांवर 16 तासांचा मेगा ब्लॉक घेतला गेलाय। पश्चिम रेल्वेच्या TC'नी गेल्या वर्षभरात विना तिकीट प्रवास करणाऱ्या 13,000 जणांना पकडलंय आणि याद्वारे तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा दंड वसूलही केलाय। परदेशातून मुंबईमध्ये आलेल्या प्रवाशांना ओमायक्रॉनच्या B1.1 सब वेरियंटची लागण झाल्याचं समोर आलंय। मुंबई विमानतळावरच्या कोविड टेस्ट दरम्यान पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेन्सिंग नंतर ही माहिती समोर आलेली आहे। पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी पार्किंग आणि नो पार्किंग संदर्भातले काही अंतिम आदेश, काही तात्पुरते आदेश जारी केलेत आणि त्यानुसार आता पुणेकरांना आपल्या वाहनांचं पार्किंग करावं लागणार आहे। औरंगाबाद पालिका प्रशासनानं शहरातल्या नागरिकांना समान पाणी पुरवठा करण्यासाठी नव्या वर्षापासून नवं वेळापत्रक जाहीर केलंय आणि त्यानुसार नळधारकांना महिन्याभरात 6 वेळेला पाणी देण्याचं नियोजन करण्यात आलंय। समृद्धी महामार्गावर वाहन चालक वेग मर्यादेच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत वेगात वाहनं चालवतायत। या महामार्गावर वेगमर्यादेचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी 11 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 613 प्रकरणांची नोंद झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी घाटात अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे चोळेगाव हद्दीत अनेक ब्लॅक स्पॉट तयार झाले असून याबाबत रायगडच्या पोलीस अधीक्षकांनी संबंधित विभागांना सूचना केलेल्या आहेत। पारनेर तालुक्यातल्या मांजरधाव प्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकानं स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आलेली असून संबंधित शिक्षकाकडे लेखी खुलासा मागवण्यात आलेला आहे। जळगावमधल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोर्टानं आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे। आरोपीनं जून 2021 मुलीच्या घरात घुसून अत्याचार केलेले होते। या प्रकरणी विशेष पॉक्सो कोर्टानं आरोपीला शिक्षा सुनावली आहे। साताऱ्यातल्या वाळणे इथल्या उत्तेश्वर यात्रेचा आजचा मुख्य दिवस, भाविक मोठ्या संख्येनं या यात्रेसाठी दाखल होत आहेत। साताऱ्यासह रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातले अनेक भाविक इथं हजेरी लावत आहेत।
बुलढाण्यातल्या संग्रामपूर मधल्या वानखेड इथं जगदंबा माता यात्रा
उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे।